कच्च्या काजूची भाजी आहे ती आता मी मस्तपैकी भाकरी नाही तर भातासोबत खातले. ही भरपूर अशी मस्त अशी लागतात, त्याच्यामुळे ही भाजी तर तुमका दाखवकच होईल. झाडावरचे काढलेले फ्रेश काजू आहेत. आता यांची मी तुमका कच्च्या काजूची भाजी कशी करतात ती दाखवते. सोलून कशी केली जाता, ह्याका डिंक असता म्हणून सांभाळून ह्याका सोलू व्हया. ह्या काजींका डिंक असता म्हणून पहिल्यांदा आपल्या हाता घेऊ लागा नये आणि आपले हात खराब होतले म्हणून ह्याका तेल लावून घ्यायचं असतं. आपल्या हातांका आता चोळून घ्यायचं असतं. काजू आ तो आपण असं घेऊया, ह्याका काज म्हणतात गावात. त्याका असा मधोमध चीर देऊ होई, असा चिरू व्हया. हे बघा ह्यो गर हा जो आपण काढू आहे तो कसं काढतात तर तुमका मी थोडा वेळ दाखवते. पहिल्यांदा हे सगळे काजू मी असे मधोमध दोन भाग करून घेते. मार्केटमध्ये असे रेडीमेड काजूसुद्धा गावतात ज्यांचे गर काढलेले असतात, ते तुमका फक्त येऊन त्याची भाजी शिजवायची असता. पण आम्ही गावावरून असे फ्रेश काजू घेऊन येतो आणि ह्याची भाजी करतो. ह्याका मटणातसुद्धा घातल्यात की चव मस्त लागतात. हे बघा ह्याका असो ह्यो डिंक असतात. ह्यो डिंक आपल्या हातांका ह्यो बघा असं चिपकतं दिसता ह्यो सफेद सफेद. ह्यो चिपका नाही म्हणून तेल लावचं असतं. आता माझे हे सगळे काजी भेतून झाले. ह्याका भेतना म्हणतात. दोन बाजू दोन भाग करणे म्हणजे भेतून घेणे. आता मी तुमका दाखवते ह्याचं गर कसं काढतो. तो ह्या भांड्यात असं मी या गरम पाणी करून घेतलं आहे. ह्याच्यात आपण हे काजूचे गर असे सोलून टाकू आहे. सोलताना अशी सुरी घेऊ आहे. सुरीचा टोक असा ह्याच्यात भुतूर घालू आहे आणि अख्खो असो काजूचं गर आपण घोयो. काळजी घेऊ आहे की हो मोडा नये. आणि ह्याका आता ह्या गरम पाण्यात मी टाकतले म्हणजे ह्याची जी साला असत ना ती आपसूक निघतली. हे बघा असं घेऊ आहे. अलगद असं वर करू हो असं पटकन निघतं. तुमका जास्त काय जोर लावची गरज नाही. आणि ही जी साला आहात ना ही अशी निघायची नाही. ही अशी निघा होई म्हणून ह्याका ह्या गरम पाण्यात टाकू आहे. ह्या गरम पाण्यात टाकल्याने दोन फायदे होतात. एक तर ह्याचा जो डिंक असता तो पाण्यात खाली बसलो जाता आणि ह्याची जी साल असता ती निघाक मदत होता. हातात तेल लावल्यामुळे ह्यो गर थोडंसं सटकता. सांभाळूनच आपण ह्याच्यातनं गर असं काढू हवं. हा आता असे थोडेसे असे ढवळून घेऊया म्हणजे ह्याच्यातलं जो डिंक असता काजूच्या गराचा तो निघून जातोलो. ह्या पाण्यात रवतोलो. हे बघा पाणी असा सफेद सफेद कलरचा तुमका दिसता. ह्यो सगळो डिंक हा काजूचो असं धुवून घेऊ हो. आणि आता ही बघा ही अशी साला आपसूक निघाक लागली. ही साल आहा गराची. हे बघा तुमका दाखवते एक गर सोलून. हे बघा ही वरची साल आपणाक नको आहा. असं ह्यो गर आहा अख्खो तो आपणाक हो काढून घेऊया. आता ह्याची आपण भाजी बनवतो. ही साला बघा गरम पाण्यात टाकल्यामुळे अशी मस्त अशी निघतं पटकन अशी हातात. गर सोलून तयार आहोत. आता ह्याची भाजी आपण बनवूया. हे सोलून घेतलेले काजू आहोत कच्चे काजू. त्यानंतर ह्या मालवणी वाटप आहे. ह्याची लिंक मी खाली तुमका शेअर केले. ह्याच्यामध्ये कांदा खोबरा लसूण त्याच्यानंतर आला ह्या आम्ही भाजून घालतो. ह्याची लिंक खाली आहे. तुम्ही नक्की ह्या मालवणी वाटप बघा ही काजूची भाजी करूच्या अगोदर. त्याच्यानंतर ह्यो तेजपत्तो जो मी फोडणीसाठी घेतला आहे. ही कोथिंबीर आहे ती गार्निशिंगसाठी. आपला या काजूची भाजी झाली की त्याच्यावर. त्यानंतर एक चमचो जो आमचो मालवणी गरम मसालो मी घेतला आहे. ह्या चवीसाठी मीठ. आणि ह्यो हा आमचो मालवणी मसालो जो मी या दोन चमचे घेतला आहे. याने मस्त असं कलरसुद्धा येतो आपल्या काजूच्या भाजी आणि चवसुद्धा वाढतली. ह्या मालवणी वाटप हा मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे. ह्या आता आपल्या मिक्सरला लावून घ्यायचं आहे असा. पण ह्याच्यात थोडंसं पाणी घालू आहे. जास्त पाणी घालता कमा नये वाटताना. ह्या बघा इतक्या बारीक व्हाय ह्या वाटून. आणि त्यात जास्त पाणी वापरूसारख्या नाही. कमी पाण्यातच जितक्या होईल तितक्या बारीक वाटून घेऊया. फोडणी देण्यासाठी ह्यो गॅस पेटवून घेऊया. ह्यो गॅस सुरुवातीक थोडी कढई गरम होण्यासाठी फास्ट ठेवूया. कढई तापली आहे. ह्याच्यात आपण एक चमचो तेल घालूया फोडणीसाठी. ह्या तेल तापला काय येऊ फोडणीसाठी आपण जो तेजपत्तो घेतलो तो घालून घेऊया. बघा आता तडतडलो. फोडणी घातल्यावर नेहमी गॅस ह्यो मंद करूचो नाहीतर आपली फोडणी जळतली. गरम मसालो घेतलो ना एक चमचो तो घालून घेऊया. आता गरम मसालो घातल्यावर आपला जो मालवणी मसालो आहा तो घालूया दोन चमचे. तेलात थोडंसं असं परतवून घेऊया म्हणजे आपल्या
भाजीचा कलर मस्त असा येतो लाल लाल असतो. आता हे मसाले करपतले बेगिना म्हणून लगेच याच्यामध्ये आपला जो वाटं भाता घालून घ्यायचा असता, नाही तर मसालो करपलो तरी त्याची चव बिघडता. म्हणून लगेच या वाटप घालूया आणि ह्या तेलातच आणि या मसाल्यातच ह्या वाटप असा परतून घेऊया. आणि थोडं असं मसाल्याचं ठसको लागता तेलात मसालो फ्राय केलो काय म्हणून पटकन या वाटप घालून असा ढवळून घेऊया. थोडा वेळ वाफेर शिजाक देऊ आई ही. ह्या वाटपात पाणी घालूच्या अगोदर ह्याका तेलात असा व्यवस्थित परतवून भाजून घेऊया, म्हणजे याची चव वाढतली. जर लगेच पाणी टाकलं ना तर पिचपिचीत होतली. आता आपण एक कच्च्या काजीचे घर आहात ते घालून घेऊया. त्याकासुद्धा असा व्यवस्थित असा एकजीव करून घेऊया, ढवळून घेऊया पाणी टाकूच्या अगोदर. पाणी टाकूची घाई करूची नसता, फक्त हलक्या हातून करूची असता, नाही तर आपले काजूचे घर अख्खे आहात ते मोडतले. आता आपण ह्या मिक्सरचा भांडा धुवून घेतला, आता पाणी घालूया. तुमका जेवढी ग्रेव्ही होईल तेवढ्यानुसार तुम्ही पाणी घाला, माका एवढी बस झाली. जास्त पण पातळ केलं तर काजूच्या भाजीत चव नाही लागायची, थोडी अशी जाडसरच होईल, म्हणजे तुम्ही भाकरीसोबत मस्त असं खाऊ शकता. आम्ही कधी कधी बटाटेसुद्धा घालतो, नाही तर मटणातसुद्धा हे कच्चे काजूचे घर घालतो. त्याने चव मटणाची मस्त लागतं आणि बटाट्याची भाजीसुद्धा मस्त होता. आता एका कढईलो, आता आपण याच्यात मीठ घालूया. ही कोथिंबीर आहे ती गार्निशिंगसाठी. हे कच्चे काजू असल्यामुळे एका जास्त वेळ लागणार आहे शिजाक, कमीत कमी 5 मिनिटात ह्या शिजन तयार होतात हे काजू. आता ही झालेली आहे. मी तुम्हाला दाखवत आहे काजूचे घर शिजले की नाही हे ओळखायची पद्धत. हे बघा असो यो घर घेऊया, जरा जपून गरम हा आणि ह्याका असा हातात घेऊया. जर असो यो चमचार हे केल्यावर पटकन मोडलो म्हणजे काजूचं घर शिजलो. अशी ही माझी काजूची भाजी आता तयार झालेली असा. ह्याका मी मस्तपैकी आता भाता आणि भाकरीसोबत खातो. अशी ही माझी ही कच्च्या काजूची गरमागरम भाजी तयार झालेली असा, जी आमच्या कोकणात उन्हाळ्यात हमखास बनवली जाता आणि इलेल्या पाहुण्यांका दिली जाता. ती तुम्ही सुद्धा मुंबईत बनवून बघा, नाही तर गावाकडे बनवून बघा आणि सांगा कशी झाली. आणि हो, माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसता तर पटकन सबस्क्राईब करून घ्या.